आता उद्या 5 तारखेला जे 5 मार्च आहे त्या तारखेपासून आझाद मैदानावर जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं आहे की धनगर समाजाला मी या योजना त्या योजना असं जे आश्वासनं दिलेले आहेत हे नुसती आश्वासनं असल्यामुळे आम्ही हे धनगर समाजाला आश्वासनं नको आहे, सर्टिफिकेट पाहिजे ह्यासाठी आझाद मैदानावरती आता खरी लढाई सुरू झालेली आहे. आझाद मैदानावर आम्ही 5 मार्चपासून सुरू केलेलं आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातले समाज बांधव या ठिकाणी सर्व पक्ष राजकारण सोडून या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत. सर्वांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत, कॉन्टॅक्ट झालेले आहेत, सगळी लोकं या आंदोलनामध्ये सामील होणार आहे आणि धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट या देवेंद्र फडणवीसला द्यावेच लागेल.